कधी कर्मसन्ना करता विचार सांगितला, वेगवेगळ्या पद्धतीने विचार सांगितला, सर्व साधन कर्मासारखं साधनही सांगता, सावराज्याचा विचार केला तर संन्यास होऊ सुद्धा त्यामध्ये अर्थात योग कशाला म्हटलं जातं त्या योगाचा विचारही सुद्धा अर्थात योगाची साधना कर्माची साधना आणि भक्तीची साधना तीनही साधना गीतेमध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना कधी परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना कर्म, कारण कर्म हे कोणाला सुचत नाही, कर्म हे कोणाला सुचत नाही, सुखकर कर्म असते तिथं कर्म हे जर प्रत्येकाला करावंच लागत असेल तर अर्जुना युद्ध कर्म हे क्षत्रियाचं कर्तव्य आणि क्षत्रियाचं कर्तव्य असल्या कारणाने युद्ध सुद्धा करावंच लागणार, पळून गेला तर तुझी सर्वत्र रणांगणा म्हणजे जर तुला विजय प्राप्त झाला तर स्वर्ग तुला प्राप्त होतो, स्वर्ग जिंकवा भोक्षते अर्थात जिंकला तर पृथ्वीचं राज्य प्राप्त, आणि अर्जुना तू जर का हरला अर्थात युद्धामध्ये मारला गेला तर युद्धात मरण आल्यावर तुला अर्थात दोन्ही तुला चांगलं जे असताना तू हे जे काही तुझ्या वाटेला आलेलं परम आहे काय ते आणि त्या युद्धाचा विचार अर्थात कर्म करण्यास कुठलाही माणूस असतो तो कर्म एकही मनुष्य असताना केलो पाहिजे कर्म, प्रत्येकाचा काही ना काही प्रश्न असतो, एखादा म्हणला मी काहीच करत नाही काहीच करत नाही अर्थात मी झोपून राहतो मी काही झोपून राहणं हे तरी काय काहीतरी प्रश्न नाही, एक तरी म्हणला मी झोपत नाही काही मी फक्त केवळ बसून राहतो मी काही अरे बसून राहणं हे तरी काय काहीतरी करणं काय एखादा म्हणला मी अजिबात बोलत नाही बोलत नाही होऊन राहतो होऊन राहणं हे तरी काहीतरी करणं काय अर्थात काहीही जरी आपण केलं तर ते कर्म घडते असं जर असेल तर माणसानं चांगलं कर्म केलं वाईट का करत कर्म तर घडणार तर आपण चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा दोन पैकी एक कोणतं तरी घडणार तुम्ही नाही चांगलं